हॅलो फ्रेंड्स वेलकम इन पुष्पाज ट्यूटोरियल टुडे वी आर लर्न द सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ऑफ स्टँडर्ड फर्स्ट इंग्लिश मीडियम हियर लेसन नंबर सेव्हन वी लर्न टुडे व्हाट इज लेसन नंबर सेव्हन दॅट इज अंडरस्टँड यू एन डी ई आर एस टी ए एन डी अंडरस्टँड अंडरस्टँड म्हणजे समजून घ्या अँड आणि राईट वन वो एक अंक लिहा आता बघा इथे हा एकच स्टडी दिलेला आहे की नाही तर अशाच आपल्याला इथे वन वन थिंग समजून घ्यायच्या आहेत बघा आता इथे सन दिलेला आहे किती आहे सण वन आहे म्हणून इथे वन लिहिला आहे त्यानंतर एरोप्लेन दिला आहे एरोप्लेन किती आहेत वन आहे म्हणून इथे वन लिहिला आहे त्यानंतर इथे ड्रॉ वन ऑब्जेक्ट आपल्याला एक ऑब्जेक्ट ड्रॉ करायला सांगितलं आहे मग मी काय करते बघा एक स्टार ड्रॉ करते हे ओके, आणि मग दाखवते वन ऑब्जेक्ट लिहिला आहे आता पुढे आता वन आपण कसं दाखवतो एका बोटाने जर एकच बोट असेल तर आपण ते वन असं म्हणतो पॅरोट हॅज बीक सी के -E बीक बीक म्हणजेच काय चोच किती चोच असतात एकच असतो की नाही म्हणून पॅरट हॅज बीक वन म्हणजे पोपटाला एक चोच असते कम ऑन लेट्स हॅव फन चला तर आता आपण गंमत करूया बघा आता इथे काय दिलेलं आहे ड्रॉ वन स्काय इथे स्काय म्हणजेच ढग दिलेला आहे की नाही त्याचं चित्र काढायला सांगितलं आहे तुम्हाला अँड कलर इट आणि त्याला कलर करायला सांगितलं आहे बघा स्काय कसा काढतात असा एक इलिप्स काढायचा त्याला जोडून दुसरा काढायचा त्याला जोडून तिसरा काढायचा त्याला जोडून चौथा काढायचा त्याला जोडून पाचवा झाला की नाही आपला स्काय किती सुंदर दिसत आहे आता आपल्याला इथे काय करायला सांगितलं आहे ड्रॉ वन स्टार अँड कलर इट एक स्टार काढायला सांगितले आहे कशी काढणार हे बघा ह्या अशी एक लाड आडवी लाईन काढायची स्लिपिंग लाईन नंतर एक स्लँटिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लँटिंग लाईन मग ही दोन चो टोक जोडायची आणि काय करायला सांगितले आपल्याला कलरिंग करायला सांगितलं आहे आता इथे स्कायला कोणता कलर दिला आहे इथे ब्लू दिलेला आहे मग मी काय करणार हा ब्लू कलर स्कायला देणार हा सा तुम्ही देखील क्रायॉन्सच्या मदतीने हे स्काय कलर करू शकता बघा कसं कलरिंग करत आहे हे असंच तुम्हाला क्रायॉनने कलरिंग करायचं आहे अस आता पुढे दिलेली आहे स्टार तर स्टारला मला कोणता कलर दिलेला आहे त्यांनी येलो कलर दिला है। मामी कलर आहे मग मी स्टारला येलो कलर देणार हे असं ओके तर असं तुम्हाला देखील ही ऍक्टिव्हिटी घरी कंप्लीट करायची आहे पुढे बघा काय दिलं आहे वन हा नंबर दिलेला आहे आणि काढण्याचा प्रयत्न करायला सांगितला आहे बघा इथे एक छोटीशी अशी स्लँटिंग लाईन काढायची ह्या दोन ह्या दोन डॉटला जोडणारी नंतर एक स्टँडिंग लाईन काढायची ही अशी नंतर त्याला एक स्लिपिंग लाईन द्यायची तीनच आपल्याला गोष्टी करायच्या आहेत वन टू थ्री हे असो अशा पद्धतीने वन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे ही अशी एक स्टँडिंग लाईन काढून हे डॉट जोडायचे आहे, आता पुढे बघा इथे मी कसं वन काढते हे असा वन तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे मला वाटते तुम्हाला हा हा लेसन व्यवस्थित समजला असेल आणि आवडला देखील असेल अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील थँक्यू